संत कबीर गुरुचे महात्म्य वर्णन करताना म्हणतात, ज्ञान प्रकाशच्या गुर मिल्या सो जिनी बिसरी जाई, ज्ञान प्रकाशच्या गुर मिल्या सो जिनी बिसरी जाई, जब गोविंद कृपा करी तब गुर मिलिया आई। भक्ताच्या जीवनातील अज्ञानाचा अंधार नाश होऊन ज्ञानाचा प्रकाश तेव्हाच होतो जेव्हा गुरुची भेट होते। अशा पंचमहाभूतांवर अधिकार असणाऱ्या गुरुचे कधीही विस्मरण होऊ देऊ नये, कारण गुरुचे हे मिलन म्हणजे आपल्यावर ईश्वराचा अनुग्रह आहे, ह्याचाच हा परिणाम आहे। बहिणाबाई म्हणते, आर जगन मरण एका श्वासाचं अंतर। मग या प्रत्येक श्वासाबरोबर मनःशांती देणाऱ्या साईचे स्मरण ध्यानीमनी करायला नको का? साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी, साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी। साई साई ध्यान करुणी संदेशा देवूजनी, साई साई ध्यान करुणी संदेशा देवूजनी, संदेशा देवूजनी। साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी, साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी। चरणी तयाचे लीन होऊनी, चरणी तयाचे लीन होऊनी, धन्य जाहलो जन्मा येऊनी, धन्य जाहलो जन्मा येऊनी, नाम सुधाई चिंतामणी, नाम सुधाई चिंतामणी, चिंतामणी। साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी, साई स्मरण करी ध्यानी मनी रे, साई स्मरण करी ध्यानी मनी। प्रार्थित दासी सोडुनी पाणी,
सदासी सोडुनी पाणी माया पटल पूर करी चक्रपाणी माया पटल दूर करी चक्रपाणी वदवित से गुरुनाथ धनी वदवित से गुरुनाथ धनी गुरुनाथ धनी।